मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला तो वर्धापन दिनच होता। आजही माझ्यासाठी शिवसेनेचाच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याचाच वर्धापन दिन आहे, त्यामुळे माझ्यासाठी नवीन काही नाहीये। पक्ष नेतृत्वात बदल झालाय, परंतु ही बाळासाहेबांची शिवसेना जी दिसते ती आज इथे आहे। हे दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे, हे थांबवायला पाहिजे होतं पक्ष नेतृत्वानी, पण ते थांबवलं गेलं नाही आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय। पण आज बघा तुम्ही, इथे इतकी ऊर्जा आहे, इथे इतका उत्साह आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांना मानणारी सगळी आज जनता इथे आहे। आपण पाहताय की कसं भव्य दिव्य वातावरण आहे। हो नाही, त्यांना घाई लागली लोकांना बाहेर काढायची, जेवढे लोक बाहेर पडतील तेवढं त्यांना चांगलं वाटतं, हलकं वाटतंय। त्यामुळे मी अजून प्रवेश घ्यायच्या अगोदर दुपारीच माझं पत्र निलंबनाचं तयार होतं हकालपट्टीचं, त्यामुळे किती घाई झाली आहे म्हणजे कधी मला गेल्या 4 महिन्यात विचारलं पण नाही, बाबा तुम्ही कुठे आहात, काय आहात, तुम्ही काय तुम्हाला सतावत आहे हे कोणी विचारायला पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे। ठीक आहे, असो हा असे आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं आणि त्यांनी काय बोलावं हा माझा विषय नाही आहे। त्यांच्या मनात जशी इच्छा असेल तसं ते बोलतील, परंतु त्यांना लक्षात पाहिलं की आता शिवसेना भाजप युती आहे आणि आपण वक्तव्य करताना आपण मॅच्युअर्ड पद्धतीने बोलावं। हा ते अपेक्षित आहे, त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही, ज्याला जे वाटतं ते तो करत असतो आणि ते अपेक्षित आहे, ते होणार होतं, त्यामुळे ठीक आहे, जो होता है होता है। चला, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।